आता केमिस्ट्री या विषयी अजिता देशमुख मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यानंतर आपण एक 5 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. माय टायटल इटसेल्फ इज द मिस्ट्री कॉल्ड केमिस्ट्री. नाउ व्हाय इज इट सो? कारण बऱ्याच मुलांना ह्या वर्षी सुद्धा आणि म्हणजे जेव्हापासून न्यू सिलेबस आलाय तेव्हापासून केमिस्ट्री इज ऑलवेज अ मिस्ट्री, बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल देर आर टू टेक्स्ट बुक्स. व्हाय सो? दॅट इज इटसेल्फ इज अ मिस्ट्री ना. कारण बघा तुम्ही फिजिक्सला एक टेक्स्ट बुक, मॅथ्स वॉज ऑलवेज टू कॉम्प्रिहेन्सिव्ह, ते कधीच एका टेक्स्ट बुक मध्ये येऊ शकत नाही. फिजिक्स हॅज गॉट वन टेक्स्ट बुक, वन ह्यूज थिंग कॉल्ड इज बायोलॉजी हॅज गॉट वन टेक्स्ट बुक, आणि केमिस्ट्री तर नेहमी इझी असायचं. मग सडनली दोन टेक्स्ट बुक्स वगैरे कसं काय झालं, तर मिस्ट्री बिगिन्स फ्रॉम देअर इट्स. ऍक्च्युली आता सरांनी भरपूर तुम्हाला सांगितलं आहे की 50-50 शेड्युल कसं आहे अँड ऑल दॅट. सो इवन दो माय प्रेझेंटेशन इज देअर, आय वुड ऍक्च्युली लाईक टू टॉक टू यू समथिंग मोर. कारण 12th स्टँडर्डमधनं मीन्स जेव्हा तुम्ही 10th मधून 11th आणि 12th ला जाता, आणि आता बिकॉज इट इज JEE, बिकॉज नाव दिस वॉज द लास्ट इयर ऑफ CET, आता काय स्कोपच नाही आहे. यू हॅव टू एंटर इन टू युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, दॅट ऑल्सो ॲट द नॅशनल लेवल. सो दॅट वॉट इज द डिफरन्स? ॲक्च्युली काय माहिती आहे, मी बरीचशी थोडीशी फिजिक्सची टर्म्स वापरणार आहे. वन इज इनर्शिया. आपल्याला सगळ्यांना खूप इनर्शिया आहे, त्याच्यामुळे आपण पहिला क्वेश्चन रेस करतो की कशासाठी पाहिजे नॅशनल लेवल. जे चांगलं होतं इतके वर्ष ते चांगलं होतं की नो, चांगलं नाही आहे. का चांगलं नाही आहे? बिकॉज वी नीड टू अपग्रेड आवरसेल्फ्स. आणि ही एक ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की वन नेशन वन टेस्ट. बिकॉज मला नाही माहिती की तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या आहात किंवा तेवढ्या डोळसपणे आपण SSC बोर्डाचे स्टुडंट्स आणि पॅरेंट्सना विचार करतो की नाही करत. बट 28 टेस्ट असायच्या दॅट अ स्टुडंट कुड गिव्ह इफ ही हॅड टू हॅव मोर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इन टू प्रोफेशनल कोर्सेस. 28 टेस्ट इज जस्ट टू मच. अँड जस्ट मल्टिप्लाईड बाय लेट्स से अगदी आपण मिनिमम गोष्टींचा जरी विचार केला, 1000 रुपीजचा तर कमीत कमी त्याचा फॉर्म वगैरे असतो. सो हाऊ मच आर यू गोइंग टू इन्व्हेस्ट इफ यू इवन ट्राय टू अटेम्प्ट फॉर 10 टेस्ट? आता पण असते वेलोर इन्स्टिट्यूट, विट्टी म्हणतात त्याला, इट्स वन ऑफ द टफेस्ट, बिकॉज त्याचा फिजिक्सचा जो पोर्शन असतो ना तो आपण SYBSEला वगैरे करतो. सो वी आर वेअर आर वी ऍक्च्युली स्टँडिंग? आणि इट्स बेटर की आपण जितकं फास्ट आपण एक्सेप्ट करू हे होणारे चेंजेस, तर तितकं बेटर आपण असतो ॲट अ पोझिशन. Now then, I as a person who is here to help you to learn rather than teaching you more about chemistry, students should understand ki काय आपल्याला नक्की एक्झॅक्टली काय करायचं. डिफरन्स काय आहे 10th मधल्या अप्रोचमध्ये, 12th मध्ये अप्रोचमध्ये आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या अप्रोचमध्ये. Now just let me tell you one thing. इथे किती CBSE ICSE स्टुडंट्स आहेत का? 1. ओके, मीन्स 2. हाऊ मच चॅप्टर्स यू ऑल हॅड इन मॅथ्स इन 10th स्टँडर्ड? CBSE, ICSE, ICSE students, how many chapters of maths you had in 10th standard? 40. Okay, 40 chapters. How many chapters we have in SSE? 12. Difference itunas suru hota. Chemistry cha jar kadhi pustak baghitla asel 11th 12th cha ISC board cha, tyache jala mi mhanlo sectional pages, mhanje jyacha madhe basic पूर्ण चॅप्टर असतो. वी आर नॉट इन्क्लुडिंग द अपेंडिक्स, वी आर नॉट इन्क्लुडिंग द इंट्रोडक्शन, वी आर नॉट इन्क्लुडिंग द डायग्राम्स अँड द चार्ट्स. तर त्यांचं टेक्स्ट बुक असतं 1926 पेजेसचं टेक्स्ट बुक आहे. आणि हे आजचं नाही, हे ॲटलिस्ट 7-8 इयर्स पासून आहे. तर दिस इज अ गुड टाईम फॉर यू टू अंडरस्टँड दॅट येस, वी आर नाव इन टू नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. यू शुड बी हॅपी दॅट यू आर डायरेक्टली अपिअरिंग फॉर नॅशनल लेवल इन्स्टेड ऑफ जस्ट यु नो हॅव्हिंग अ स्मॉल. आपण म्हणतो ना की एक तलाव आहे छोटासा, त्याच्यामध्ये कॉम्पीट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट समुद्रात उतरणार आहोत, तर त्याची तयारी पण पाहिजे. मग तयारी करताना म्हणजे ऍक्च्युली काय करायचं, तर आपल्याकडच्या मुलांना एक खूप वाईट गोष्ट म्हणजे एक एक्सक्यूजेस देण्याची एक कपॅसिटी असते, अँड द एक्सक्यूजेस स्टार्ट फ्रॉम एनीवेअर अँड दे कम अप एव्हरीवेअर. नाऊ लाईक दिस इज एक्स्पेशली फॉर द स्टुडंट्स आय एम टेलिंग यू. See, when there is a problem, there will be a solution. There exists no problem in the world which does not have a solution. But there are no solutions to the excuses. So please dump your excuses. And what can be these excuses? The excuse begins right from
की आम्हाला ना हे सिलेबस मध्येच नव्हतं, आम्हाला हे स्कूल लेवलला कधीच नव्हतं, मग आम्ही कसं करणार? आमचे लेवलच मुळात डिफरंट आहे. माय वन क्वेश्चन टू यू इज, डू यू हॅव यू रेड चेतन भगत स्टोरी बुक्स? हाऊ मेनी? वॉज इट देअर इन सिलेबस? स्टील यू रेड? वाय? ओके, हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट रणबीर कपूर न्यू मूवी एंड द डेट ऑफ द रिलीज? But just put up the hands. You know it, right? Even I know it. Is it there in the syllabus? No. But still we know it. Then how many of us have taken enough pains to see the 10th standard ICSE textbook of chemistry? It is there in the syllabus. After 2 years, they are supposed to appear for an exam. And 10th standard upon the appearance already. तर आपल्या सिलेबसमध्ये आणि त्या सिलेबसमध्ये कुठे फरक आहे हे आपण कुठे बघितलं? बट वी नो व्हेन इज द लेटेस्ट मूवी रिलीज, वी नो हू इज देअर इन चेन्नई एक्सप्रेस मूवी विच इज शेड्यूल्ड ऑन ईद विच इज एटलीस्ट 2 months येट फार. सो देन प्लीज गेट युअर प्रायोरिटीज राईट. नाउ व्हॉट डू यू मीन बाय प्रायोरिटीज राईट? अंडरस्टँड दॅट येस देर इज अ लेवल डिफरन्स, अंडरस्टँड दॅट येस नोबडी टोल्ड अस टू रीड, बट ऑल्सो अंडरस्टँड दॅट देर आर लॉट्स ऑफ थिंग्स दॅट नोबडी टेल्स अस बट स्टील वी डू इट. So this has to be the highest priority. In 11th and 12th, the syllabus is so vast, it is not possible ki aami tumhala spoon feed karu shakto ki tumhi he kara aata man hi 500 samjhale na ki man yachyavarti aami tumhala ek test deu. It's not possible. How many of you have accounts on Facebook? Nahi je haath varti karat nahi na. I have a question mark. Okay, but do you know that there is सेम फेसबुक अकाउंट फॉर डिफरंट पर्पजेस ऑल्सो इन्क्लुडिंग एडमेक्सा इन्क्लुडिंग द सीबीएसई बोर्ड. सो वॉट इज दिस ऑल अबाउट? वी हॅव टू, म्हणजे आपल्याला ना आपलेच हॉरायझन्स एक्सपांड करायचे, आपल्याला आपलेच थॉट्स ना जास्त लार्जर स्केलवरती घेऊन जायचं. अँड दॅट इज वाय दिस पर्टिक्युलर प्रोग्राम यू आर ॲट अ व्हेरी कम्फर्टेबल लेवल, कारण जिथे मोस्ट ऑफ द मुलं आत्ता 12th सुरू करतायत आणि काही काही तर 11th सुरू करतायत, तर काही मुलांच्याकडे 1 year पूर्ण आणि काही मुलांच्याकडे 2 वर्ष पूर्ण एवढा कालावधी आहे. सो इट्स क्वाईट डिसेंट. इज द प्रूफ की इंजिनिअरिंग असू देत नाही तर मेडिकल असू देत नाही. Physics and chemistry is going to be common. You just can't escape these. Okay? Now the most important thing. I cannot tell you ki 11th madhna evda kara, 12th madhna evda kara, but because the fact is purna 11th and purna 12th cha portion chemistry cha NEET ani JEE dodhi madhe aahe. It's quite surprising. जेव्हा पहिल्यांदा हे आलं होतं तेव्हा आम्ही सगळे असे बघत होतो की ओके, मॅथ्समध्ये काय काही टॉपिक्स नाही आहे, बायोमध्ये पण काय काही टॉपिक्स नाही आहे, ओके, पण फिजिक्स अँड केमिस्ट्री इच अँड एव्हरी टॉपिक इज इन्क्लुडेड ऑफ 11th एज वेल एज 12th. आता मेन काय होतं माहिती, 11th मध्ये युअर मोस्ट स्टुडंट ऑफ 12th स्टँडर्ड, येस, नाव हू आर गॉन टू 12th, ओके. सो नाव वॉट हॅपन्स इज 11th बिगिन्स व्हेरी, इव्हन से इन द मंथ ऑफ ऑगस्ट, मगाशी जर म्हणलं तसं झेंडा, ओके, इट पर बिगिन्स इन द मंथ ऑफ ऑगस्ट आणि मग ते इतकं फास्ट असतं कारण आपल्याला कुठेतरी ॲट बॅक ऑफ द माइंड असतं की ओके डिसेंबरमध्ये आपलं 12th स्टँडर्ड सुरू होणार आहे आणि मग 11th तुमच्या भाषेत बोलायचं तर हम लोग सिर्फ निपटते हैं, हम लोग 11th की पढाई नहीं करते. तो नाउ यू हैव टू कम बैक अ लिटल बिट टू स्टडी एंड टू क्लियर क्लिअर वॉट एव्हर वॉज देअर इन युअर 11th स्टँडर्ड. म्हणजे आता काय नक्की करायचं? डोंट फॉरगेट द एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री पार्ट बिकॉज इट विल बी युअर एक्स्ट्रा सप्लिमेंट दिलं होतं त्याप्रमाणे. जस्ट रिमेंबर दिस दॅट यू हॅव ऑलमोस्ट ओनली 43 seconds टू आन्सर. नाव वेन वी से दिस ना की 43 seconds टू आन्सर, तर सगळ्यात पहिलं तर मुलांचं असं असतं की 43 सेकंडमध्ये 40 सेकंद तर मला आठवायलाच लागतील. नाव अंडरस्टँड द डिफरन्स ऑल्सो, द सीईटी वॉज अ मेमरी बेस्ड टेस्ट, द JEE इज नॉट कम्प्लिटली मेमरी बेस्ड टेस्ट, द मेन्स इज टू अ सर्टन एक्सटेंट मेमरी बेस्ड टेस्ट बट इट इज नॉट अ कम्प्लिटली मेमरी बेस्ड टेस्ट.
म्हणजे तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला जर लिंकअप करता येत असतील गोष्टी, तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तुम्ही जर फक्त असा विचार केला असेल तर इव्हन मेमरी बेस्ड आपण मला थोडे आक्षेप आहे. द वे यू पीपल मेमराइज, हाऊ द स्टुडंट मेमराइज, पहिलं तर टेक्स्टबुकच्या मार्क्सचं, ओके, दॅट इज द टेक्स्टुअल क्वेश्चन आन्सर्स विथ द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द एक्झाम्स. त्याच्यानंतर जेव्हा आपण सीईटीची वगैरे तयारी करतो, जेव्हा एंट्रन्स एक्झामची तयारी करतो, तेव्हा आय हॅव सीन स्टुडंट्स रोट लर्निंग सिनॉप्सिस. यू कॅन्ट रोट लर्न सिनॉप्सिस. द मोर यू रीड इट, द मोर यू विल रिमेंबर. आता एखादी गोष्ट बघा, जेव्हा आपण एखादं गाणं सतत ऐकत असतो, एस्पेशली द पेरेंट्स इयर, आपण म्हणजे अगदी जुनी जुनी गाणी सुद्धा पूर्णच्या पूर्ण म्हणू शकतो. ओके, वाय? बिकॉज वी हॅव लिसन टू देम, वी हॅव गॉन टू देम फॉर सो मेनी टाइम्स. Similarly, 11th 12th portion, you cannot just depend upon one textbook or let us say 500 questions or just one synopsis. You have to read one chapter from at least four books. At least four books. And then you have to learn to make your own notes also. Because if you write, then only it is going to be fixed in your brain. The notes that are ready-made available are to help you. Please understand this. They are there to help you, they are there to guide you. They are not a panacea. Panacea means a magic solution. Nobody, no teacher has got a magic wand ki tumcha dokyavarti marla ani tumhala suddenly purna chemistry, purna physics aalo. No, because we as teachers are not going to attempt the exam. You are going to attempt the exam. Amhala amcha chemistry, physics fakta nahi karayche, tumhala karayche. So it is going to be your efforts. जिथे एका शिक्षकाचं शिकवून होतं तिथून तुमची मेहनत सुरू होते. आय ऑलवेज कीप ऑन स्ट्रेसिंग दिस व्हेन आय टेल की किती क्वेश्चन झाला असं जेव्हा मी विचारतो. सो इवन हियर ऑल्सो आय कॅन आस्क, दिस इज मे, क्वेश्चन मोस्टली डिसेंबर पासून सुरू केला असेल, तो हाऊ मच क्वेश्चन ओव्हर, हाऊ मेनी चॅप्टर्स आर ओव्हर? लेट्स टॉक ऑफ केमिस्ट्री ऑर्गॅनिक. हॅलो डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन्स झालंय, जरा हार्टवरती तुम्हाला जर क्लिअर समजेल. ओके, इथर्स नॉट हे, पण हा जो एच डी ए जो झालाय तो तुमचा झालाय की क्लासमध्ये शिकवून झाला? सी यू युअर सेल्फ हॅव गिव्हन मी द आन्सर. तो क्लासमध्ये शिकवून झाला, तुमचा झाला का? नाही. म्हणजे तुम्ही कधी सुरू करणार मग? वेन द एंटायर पोर्शन क्लिअर ओव्हर इन द क्लास चालतं आहे, देन इट विल बी टू लेट. सो हाऊ आर यू सपोज टू प्रिपेअर? Certain common problems with respect to chemistry, because chemistry हा खूप मजेदार सब्जेक्ट आहे. मजेदार म्हणजे याच्यासाठी मिस्टीरियस. As long as the teacher is standing on the podium and explaining, chemistry is super, awesome, एकदम easy to understand. अर्ध्या पार्ट मध्ये तर न्युमेरिकल्स नसतात, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द मुलांना तर त्याचं टेन्शनच नसतं की हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मस्त आहे कारण त्याच्यात न्युमेरिकल्स नाही. बरं, इव्हन पेपर वन मध्ये पण दोन तीन तर एकदम थिअरिटिकल चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये पण न्युमेरिकल्स नाही. पण तो सब्जेक्ट ना तेवढाच चांगला आहे जोपर्यंत द टीचर इज स्टँडिंग. द मोमेंट द टीचर गेट्स डाऊन अँड यू आर लेफ्ट ऑन युअर ओन, इफ फोर डेज यू डोंट सी केमिस्ट्री, यू आर गोइंग टू फॉरगेट 40% ऑफ इट. इफ यू डोंट सी केमिस्ट्री फॉर द नेक्स्ट 10 डेज, इट इज गोइंग टू बी हार्डली 30% इज गोइंग टू बी रिमेंबर्ड. अँड इफ यू टेक अ गॅप ऑफ मोर देन दॅट, तुम्हाला ते सगळं स्क्रीन लॅटिन वाटणार आहे. तुम्हाला नंतर असं वाटेल की ओ, हे आपण शिकलो होतो का, ज्याला आपण शिकवलं होतं का. सो द मेन थिंग इज यू हॅव टू सी टू इट that you have to study every subject for a certain amount of time, and out of that also chemistry ha subject ka regularly tasaach karatas rahayla pahije. According to the student psychology, even I can understand, jar mi pan student asel tar he aikala khup chhan asta ki aaj cha chapter aaj shikavla tar lages aaj cha aaj ghari jaun kela pahije, pan apan karto ka? Nahi. As a student, even I could not do it today ka today. Then where? तर त्याच्यासाठी काही प्लॅन्स आहेत आणि त्याच्यासाठी स्वतःचं स्वतः आपण कसं स्वतःला रिव्ह्यू करायचं, दॅट इज हाऊ वी आर गोइंग टू प्लॅन. आय कीप ऑन फॉरगेटिंग, एव्हरीथिंग लुक्स द सेम टू मी. दिस इज बेसिकली बिकॉज आपण साधारण 8 ते 10 दिवसांच्या नंतर, आणि खूप फ्रँकली सांगायचं ना, तर जेव्हा क्लासेसमध्ये संडेला टेस्ट असते तर आपण फ्रायडेला तो चॅप्टर उचलतो, त्याच्यामुळे ते सगळं सेमच दिसतं. आणि देन दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग, कारण एवढ्या शॉर्ट टर्म मध्ये गेला आहे गोइंग टू ट्राय टू फिल एव्हरीथिंग इन टू द ब्रेन अँड द ब्रेन कॅनॉट फंक्शन लाइक दॅट. इट अपियर्स व्हेरी इझी, जे मी मगाशी म्हणतात असं की टीचर जोपर्यंत शिकवतात, अरे इकडचा मस्त मेकॅनिझमने जर आपण शिकलो ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर इट इज ब्युटिफुल. बिकॉज आय बेसिकली कम फ्रॉम ऑर्गॅनिक, सो आय नो की मेकॅनिझम माहिती असेल तर यू कॅन राईट एनी डायरेक्शन ऑफ द वर्ल्ड.
की नक्की न्यूक्लियोफाइल कुठे आहे, नक्की इलेक्ट्रोफाइल कुठे आहे, कुठल्या साईट वरती कुठला पार्ट जाणार आहे, एकदाच ते क्लिअरली कळलं पाहिजे. त्याच्यानंतर इट इज जस्ट अ प्ले, ओके, बट इट विल बिकम व्हेरी गुड इफ यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग मोर अँड मोर. जेव्हा टीचर एक्सप्लेन करत असतात, जस्ट ड्रॉ अ डायग्राम, ड्रॉ अ एरो अँड शो की ओके दिस साईड इकडनं इकडे गेला, मग मी असं झालं, हा बॉन्ड असा शिफ्ट झाला, इट्स ऑल सो नाईस अँड केमिस्ट्री इज व्हेरी इझी देन. बट देन वेन यू से मग ॲनिसॉल आणि टॉलमी मधला पण खरं लोकांना माहिती नसतो, बिकॉज इट इज अ वन मंथ गॅप देन. आणि मग ते से की कुछ तर सेमी दिखता है, सब बेंझिन रिंग स्ट्रक्चर अँड देन यू जस्ट गेट अटकोफाइट इन समथिंग, सो यू आर नॉट गोइंग टू स्टडी इट दॅट. It is not possible to remember all temperature, pressure, conditions which are there in chemistry, a lot. But if I can remember a movie date release, I can remember the IPL scores upon which nobody is going to ask me a single damn question, then why can't I remember the temperatures and pressures? Because basically we are not having that intention to learn that. That is the main problem. So if there is a problem, there has to be a solution. So let's see the solution. Okay, we always say that chemistry is a skill subject. Skill subject means what is it? Interlinking of chapters is just that. Ek chapter madhya question che products asta, ki dusra chapter madhya tyache preparation che rules asta. So many of times the students who do last moment preparations, even last moment study, they might have ya chapter madhe pan aale, he ya chapter madhe pan aale, and then nantar pan yeto exactly kutla chapter cha hishobane lihayacha. Please understand that it is the same thing, like if it is a preparation of something, it has to be a reaction of something, therefore only the dusrya cha preparation aahe. Tyas paddhatine you have to go on thinking and linking, and not only linking it with the same subject, link it to the daily life, link it to the physics, link it to maths, link it to everything that is across. Okay, how that you are going to see at the end, then you will also realize ki chemistry kiwa kutlahi science, see me ekdam frankly jar tumhala sangayacha mhantlo tar as a student baryach vela jeva students struggle, they say ki kashala mi science ghetlo, this is one of the worst questions that you could ever ask to yourself, because it was your choice, you chose science. Nobody forced you to take science, right? And science is beautiful because everywhere you go, you cannot live a good life without science. In fact, just asa vichar karana ki science nasta, technology nasta, so this mic would not have been there, this light system would not have been there, the computers, the mobiles that you're using, they won't have been there. So science is something which is great, and you are fortunate enough to be in science, and you have chosen it. So if you have chosen it, you are supposed to do it, right? तर मग त्याच्यासाठी आपण कसं कसं प्रयत्न करू शकतो टू मेक इट इझी. सो कीप ऑन लिंकिंग इट टू डिफरंट डिफरंट थिंग्स दॅट यू कम अक्रॉस इन युअर डेली लाईफ. मेक कन्सेप्ट मॅप्स. द बेस्ट पार्ट ऑफ युअर 10th स्टँडर्ड टेक्स्टबुक वॉज की तुमच्या पूर्ण टेक्स्टबुकचा एक समरी असायची 10th स्टँडर्ड मध्ये इन द फॉर्म ऑफ कन्सेप्ट मॅप्स. डू मेक कन्सेप्ट मॅप्स. कन्सेप्ट मॅप्स बनवून जितकं आपण इझिली लक्षात ठेवू शकतो तितकं आपण इझिली इन द फॉर्म ऑफ पॅराग्राफ्स नाही लक्षात ठेवू शकतो. आणि केमिस्ट्रीमध्ये तर कन्सेप्ट मॅप्स खूपच हेल्पफुल असतात, कारण आपण मंथली स्टार्ट एका वन पर्टिक्युलर कंपाऊंड, देन यू स्टार्ट वन युअर, दिस इज द फर्स्ट रिॲक्शन, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड, ह्याचं प्रोडक्ट असं बनतं. यु नो वॉट, आयडियली स्पीकिंग एक वन फोर्थ एवढं पाम साईजचा पेज असेल, तर त्या पाम साईजच्या पेजमध्ये यू कॅन फिट इन द एंटायर कन्सेप्ट मॅप ऑफ वन फुल चॅप्टर. आणि मग तो तुम्ही जाता येता ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करताना बस स्टॉप वरती उभं असताना ड्युरिंग द ब्रेक इन बिटवीन टू पिरियड्स, द मोर यू सी इट द मोर यू विल रिमेंबर, अँड देन यू विल नॉट हॅव टफ टाइम लर्निंग अबाउट द टेम्परेचर्स अँड प्रेशर. कन्सेप्ट मॅप्स प्लीज मेक मॅक्झिमम यूज ऑफ इट. दिस सब्जेक्ट रिक्वायर्स डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ स्टडी टेक्निक्स. One of the techniques that we are going to take is this. It's called as SQPR. Now, first, when you are the chapter you start to study, this is a worthy first paragraph also, introduction one. Mostly, people are the ones that say, "Hey, this chapter, what is it? What is the objective of this particular chapter?" So, just go through that objective. Okay, what is expected of you? Hey, at the end of the chapter, you are going to get a paper. See, the competitive exam people as well as the board exam people, they are very sure ki what you should be able to answer at the end of the chapter.
So if you don't know what you should be able to answer at the end of the chapter, then what is the point in studying the whole chapter as such? तो सबसे पहले तो पूरा सर्वे, जस्ट सर्वे द एंटायर चैप्टर की या चैप्टर मध्ये आपण नक्की काय काय करायचं. देन फॉर एव्हरी पार्ट जस्ट ब्रेक इट अप इनटू डिफरेंट स्मॉल क्वेश्चन्स. व्हाट हॅपन्स इज, सी देयर आर स्टूडेंट्स हू कीप ऑन सेइंग की आई हैव सॉल्वड 1000 क्वेश्चन्स ऑन दिस पर्टिक्युलर चैप्टर, आई हैव सॉल्वड 4000 क्वेश्चन्स ऑन दिस पर्टिक्युलर चैप्टर. आई विल बी व्हेरी ब्रूटल, आई विल बी व्हेरी ऑनेस्ट. तुम्ही 4000 1000 किती पण जरी सॉल्व केले ना तरी पण ते कमीच आहे, कारण तिथे येणारे क्वेश्चन हे त्या 4000 आणि 1000 असणारच नाही. देर गोइंग टू बी समथिंग टोटली डिफरंट वेर यू आर गोइंग टू बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट यू हॅव लर्न अँड अप्लाय व्हॉट यू हॅव लर्न. ते तसेच्या तसे दहावीतल्यासारखे येणार नाही आहेत की एक्सरसाइजच्या मागची सिलेंडर आहे फक्त ब्लँक बदललं किंवा ऍक्टिव्हिटी मध्ये आहे म्हणून आपण बॉक्सेसच फक्त वाचले पाहिजे, छोटीच उत्तर येणार नथिंग. द बेस्ट वे इज इन फॅक्ट यू शुड हॅव अ ग्रुप स्टडी. त्या ग्रुप स्टडीमध्ये काय करायचं, डेसिग्नेट करा एकेकाला की एक एक पर्टिक्युलर छोटा छोटा पोर्शन डेसिग्नेट करून घ्या आपापसातच. यू आस्क क्वेश्चन टू अदर्स ऑन दॅट पर्टिक्युलर पार्ट, लेट द अदर्स आन्सर, आणि मग बघा की तुमच्याकडे किती क्वेश्चन तयार होतात. असे क्वेश्चन जे की शॉर्ट क्वेश्चन आहेत आणि ते कुठल्याही पुस्तकात असतीलच असं नाही, असू पण शकतात नसू पण शकतात, बट यू हॅव अ सेपरेट क्वेश्चन बँक ऑफ युअर ओन. अँड जेव्हा आपण दुसऱ्याला क्वेश्चन विचारणार असतो ना तेव्हा आपण खूप प्रिपेअर्ड असतो, कारण शेवटी आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे, नाही तर मित्र परत पकडून मार्क लागणार. राईट, सो ऑलवेज हॅव अ ग्रुप स्टडी ऑफ दिस पर्टिक्युलर मेथड, इट विल हेल्प यू अ लॉट. देन यू टू रीड राईट अँड रिकॉल. आता बऱ्याचशा मुलांना सवय असते, दे रीड अ लॉट दे राईट अ लॉट, म्हणजे काय करतात म्हणजे इथे पुस्तक ठेवायचं, इथे आपली नोटबुक ठेवायची, इथे बघायचं आणि इथे लिहायचं. आणि मग म्हणायचं मी 4 वेळा लिहिलं, मी 5 वेळा लिहिलं, मी 10 वेळा लिहिलं तरी पण मी एक्झाम मध्ये जाऊन सगळं विसरलं. नॉट पॉसिबल, ऍक्च्युअली नॉट पॉसिबल, यू कॅनॉट फॉरगेट एव्हरीथिंग बिकॉज इन द ब्रेन थिंग्स आर सिच्युएटेड स्टोर्ड इन द रिंकल्स इन द ब्रेन. राईट, सो द रिंकल्स तो एक्झिस्ट, हाऊ कॅन यू फॉरगेट, यू कॅनॉट फॉरगेट. द थिंग इज की आपण जेव्हा इकडनं बघून इथे लिहितो ते फक्त आपल्या शॉर्ट टर्म मेमरी मध्येच असतं, तात्पुरतं आपल्याला वाटतं की हा आपल्याला आलं. Try to recall it after 2 days. न बघता की मी लास्ट टाइम काय लिहिलं होतं, त्यावेळेला तो क्वेश्चन काय होता, आणि मग चेक करा की ओके मी तेव्हा मला जे सगळं येत होतं त्याचा आता फक्त 80% येत आहे. सो आय नीड टू अगेन रिवाइज, आणि अगेन रिवाइज डज नॉट मीन दॅट यू गो टू यु नो क्रॅम थिंग्स, नाही तर डज इट मीन की बघून 10 वेळा पुन्हा लिहिलं की माझं रिवाइज झालं. यू हॅव टू अंडरस्टँड की माझी मिस्टेक कुठे होती, व्हॉट आय हॅव मिस्ड आउट. Once you realize what you had missed out, just highlight it, ते तुमच्या बरोबर लक्षात राहणार. Then do the same thing after 4 days, do the same thing after 8 days, do the same thing after 15 days. Without referring to the chapter, try to recall what you have learned earlier and see की तुमच्या मेमरीमध्ये ती गोष्ट किती राहते. Then it will become easier, कारण next time when you sit, it will not be like की मला पूर्ण चॅप्टर वाचायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण पूर्ण चॅप्टर जेव्हा रिवाइज करायला सुरुवात करतो तेव्हा इट इज लाईक की अर्ध्यापर्यंत आपला पेशन्स खूप चांगला असतो, अर्ध्यापासून 3/4 पर्यंत आपला पेशन्स लेव्हल एकदम डाऊन असतो, आणि लास्ट 1/4 आपण लिटरली उरकतो की आता संपवूया आपण बस झालं. असं नाही करायचं. फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन, यू हॅव टू रीड द एंटायर चॅप्टर, बट आफ्टर दॅट, आफ्टर द सेकंड रिव्हिजन इट्स स्टार्ट रिकॉलिंग की फर्स्ट चॅप्टर मध्ये काय होतं, सेकंड मध्ये काय होतं, म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये मी काय वाचलं, मग त्याच्यातनं माझे काय मिस्टेक्स होते, अँड गो ऑन थिंकिंग अबाउट दॅट. Make your own notes, that will be the next part. Because when you write it in your own handwriting, you remember it much better. That is what is observed. Okay, use of flashcards. This is what I was telling you. Chote chote flashcards banvayche. Flashcards mhanje kay ase, mhanje pattyacha size se cards astat. Apanas banvayche astat, normal kagdavartis banvayche astat. Ani eka side la asto, suppose ki आय एम टेकिंग अ चॅप्टर अटॉमिक स्ट्रक्चर, जो की एकदम बेस आहे, जो 11th मध्ये पण आहे, त्याचं कनेक्शन 10th सिलेबसशी पण आहे, 9th मध्ये तुम्ही अटॉमिक स्ट्रक्चर शिकला आहात त्याच्याशी, प्लस तो चॅप्टर फिजिक्स मध्ये पण येतो आणि तो जेईई मेन्सला पण येतो केमिस्ट्री मध्ये. सो दिस इज व्हॉट, तर एका साईडला आय विल राईट द हेडिंग क्वांटम नंबर्स, मग दुसऱ्या साईडला काय लिहिलं आहे, सो किती टाईपच्या क्वांटम नंबर्स असतात. मग असंच जर का मी बनवलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मग त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला ऑन द अदर साईड,
त्याच्याशी रिलेटेड जितके शॉर्टकट्स असतील तितके ऑन द अदर साईड. म्हणजे माझ्याकडे एक कार्ड आहे त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण त्या कार्ड मध्ये फक्त प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. इफ आय रीड दॅट मच माय प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डन. असे चार कार्ड मी वाचले ना तर माझा क्वांटम नंबर इज ओव्हर. वन मोर कार्ड ऑफकोर्स प्रिन्सिपल वन मोर कार्ड म्हणून सुरू मॅक्सिमम 7 to 8 स्मॉल स्मॉल कार्ड अँड माय एंटायर चॅप्टर इज ओव्हर. ओके देन यू हॅव टू मेक सर्टन कार्ड विच विल हॅव लिंक अप विथ युअर फिजिक्स पार्ट ऑल्सो. लाईक आपल्याला जे डिफरंट सिरीज आहेत ओके लाईन सिरीज पाल्मर सिरीज या सगळ्या सिरीजचे अजून एक एक कार्ड बनवायचे. किती मोठा चॅप्टर दिसतो तो एकदम कंडेन्स होतो आणि इट इज व्हेरी क्विक व्हेरी इझी टूल फॉर रेफरन्सेस ड्युरिंग द एक्झाम. ईच चॅप्टर रिमेंबर शुड नॉट गो मोर देन 12 कन्सेप्ट कार्ड्स. मोर देन 12 झालं तर एकदम बोरिंग होणार आहे. There are certain things in chemistry that you should know, like the back of your hand. Let us see what. Oxidizing agent manje kaay, reducing agent manje kaay. So swataha cha what change as a chandra ko itself, a reducing agent or an oxidizing agent. You have to know the valency table of your 9th standard textbook. 9th standard ka tumhi mhana ki bapre ye kudhi hota ani kuthe hota. No, but you have to know. There are certain things that तेवढ्याच्या बेसिस वरती सुद्धा आपण बरेच एमसीक्यूज असे सॉल्व करू शकतो. नेम्स अटॉमिक नंबर्स इनफॅक्ट पूर्ण पिरियडिक टेबल बाहेर पाहिजे आणि ते होतं सुद्धा. देर आर ऑल्सो निमोनिक डिव्हाइसेस दॅट एव्हरी टीचर विल टेल यू की कसं लक्षात ठेवायचं. देन मेटॅलिक प्रॉपर्टीज काय असतात. नेसेंट हायड्रोजन कधी असतो, नेसेंट ऑक्सिजन कधी असतो, मग क्लोरीनच्या बरोबर ब्लीचिंग एजंट मध्ये डिफरन्स ऑफ ऍक्शन काय आहे आणि सल्फर डायऑक्साइड मध्ये ब्लीचिंग ऍक्शन मध्ये डिफरन्स काय आहे. All these basic things अशी फटाफट क्लिक होत गेले पाहिजे. वे ऑफ बॅलन्सिंग द रिएक्शन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल IUPAC दॅट इज IUPAC एज वी कॉल. प्रत्येक चॅप्टर ऑफ पेपर टू मध्ये येणारच. पूर्वी तर असायचं की क्लिअर कट डिमार्केशन असायचं की इतक्या मार्गांचं IUPAC येतं. नाउ द सब्जेक्ट हॅज बिकम व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह. वी डू नॉट हॅव द एक्झॅक्ट थिंग JEE मध्ये किती येऊ शकतं किती नाही येऊ शकतं पण इट इज व्हेरी स्टोरी कारण याचे रूल्स सेमच आहेत. The same set of rules are applicable to almost all the compounds. So you don't have to bother much. You just have to be very sure of the basic rules. You will have at least 3 marks in your pocket on the basis of your IUPAC. Okay, when you are solving the numericals, there is a stepwise thing that you should go. काय होतं ना SSC च्या मधून आपण आलेले आहोत सगळे. इवन आय एम SSC स्टुडंट देन आय एम आय टॉकिंग सो मच अबाउट ICSE राईट. बिकॉज नाव युअर कॉम्पिटिशन इज नॉट विथ SSC इट्स विथ ऑल द 3 बोर्ड्स. तर मग डिफरन्स काय असतो तर आपल्याकडे आपण 5 मार्काला 10वीला एखादं न्युमेरिकल सॉल्व्ह केलेलं असतं आणि 9वी 10वीपर्यंत तर आपण न्युमेरिकल्स अवॉइड करतो. 11th मध्ये सुद्धा इट इज जस्ट व्हॉट एव्हर इज डन इन द कॉलेज वी स्टडी. बट 80% ऑफ द पोर्शन सपोज जर न्युमेरिकल बेस्ड जर पेपर आला तर मग काय होईल. सो लेट अस सी हाऊ टू अनालाइज. First you have to identify the data, then check all the units, make the conversion and then find out the exact correct formula that you can use. जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जात असतो तेव्हा द शॉर्टेस्ट पॉसिबल करेक्ट फॉर्म्युला. देन दॅट फॉर्म्युला कॅन बी कंबाइंड ऑफ टू सब्जेक्ट्स ऑल्सो दॅट इज ऑल्सो फाईन. सिम्प्लिफाय यूज लॉग टेबल्स व्हेरिएबल इफ पॉसिबल. दिस इज फॉर द बोर्ड. लर्न द ट्रिक ऑफ अप्रॉक्सिमेशन. म्हणजे कशाने काय डिवाइड केल्यावरती आपलं आन्सर अप्रॉक्सिमेटली कशाचं जवळ येऊ शकतं हे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करूनच येणार आणि दॅट इज द बेसिक ट्रिक फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. फॉर द बोर्ड एक्झाम्स शो द कॅल्क्युलेशन ऍब्सोल्युटली क्लिअरली. लॉग टेबलची कॅल्क्युलेशन सुद्धा एकदम क्लिअरली दाखवा. मेक द एक्झामिनर ऍज हॅपी एज पॉसिबल अँड राईट द फायनल आन्सर. डू नॉट फॉरगेट दिस टू राईट द फायनल आन्सर इन द बोर्ड एक्झाम. Now how to actually go about the studying method. We have got 3 leads which are in the concept. First you are supposed to read the chapter, solve it, whatever is there in the textbook first, assess it, get yourself known ki aapala nakki achatla kiti yeto. Ata assessment doni ways ni karayche. First get it checked from some expert and then assess yourself also ki maza nakki ithe kuthe mark gele ani mag how can I improve upon this and then reassess, again write it, after a few days, again going for checking and see what is the improvement. It is very important to keep a track of your own record. Last time, same test, I got 10 marks out of 20.
same chapter, next test, I am getting 14 out of 20. Okay, so there is improvement. So where did I improve? All this is really very helpful, and this is where the online testing comes into picture. Because JEE makes Mumbai Central online a success. And I'll tell you very frankly, online is a great time saver. कारण तुमचा खूप वेळ ते काळोखाळ करण्यामध्ये जो जातो तो ऑनलाईन मध्ये वाचतो. यू गेट लॉट ऑफ टाइम टू रिव्ह्यू. सी व्हेन यू गिविंग एन ऑनलाइन एग्जाम, ऑनलाइन JEE मीन्स देर इज वन ऑप्शन एट द राईट हँड साइड कॉलम की टिक मार्क दिस फॉर रिव्ह्यू. तर तुम्ही ते रिव्ह्यूला जस्ट टिक मार्क करून ठेवू शकता. यू कॅन चेंज युअर आन्सर. इफ इट इज अ पेन पेपर टेस्ट, यू कॅनॉट चेंज द आन्सर ऑन युअर मार्क. So it is always beneficial to go in for online test, and then the Mumbai, that is the mega metro, whatever city we call it, there apan jar nahi use kela tar asa chalna. And basically it saves a lot of time, and the best part is you can change your answer 10 times before pressing the submit button. Okay, so that is the advantage ghenyasathi manun you have to practice more and more different types of questions. ते तुम्हाला ऑनलाईन टेस्टिंग मधून मिळू शकतं. बिकॉज ऑल्सो गिव्ह्स अन आयडिया की दोन माणसं जेव्हा बाजूबाजूला बसलेले आहेत तरी पण त्यांचा पेपर कसा वेगळा असू शकतो बेस्ड ऑन द सेम डिफिकल्टी लेव्हल. सो फर्स्ट रीडिंग, व्हॉट शुड यू डू? यू शुड मेक युअर नोट्स, यू शुड गो थ्रू द मॉडल आन्सर्स दॅट आर प्रोव्हाइडेड. सेकंड रीडिंग ऑफ द सेम चॅप्टर, रिकॉल व्हॉट एव्हर युअर नोट्स आर, रीड ओनली वेअर देअर इज नेसेसरी. म्हणजे आपण असं बसलो होता आणि असं विचार केला, ओके नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट विथ थर्मोडायनॅमिक्स. विदाउट ओपनिंग द टेक्स्ट बुक आय शुड बी एबल टू राईट डाऊन की थर्मोडायनॅमिक्सच्या माझ्या चॅप्टरमध्ये काय काय टॉपिक्स आहेत, त्याचे कुठले फॉर्म्युले त्याच्याशी रिलेटेड आहेत. अँड देन यू ओपन द टेक्स्ट बुक अँड सी फॉर युअर सेकंड रीडिंग की एम आय एबल टू नोट डाऊन एव्हरीथिंग दॅट इज देअर इन द चॅप्टर. आय एम नॉट आस्किंग यू टू डिराईव्ह. म्हणजे डब्ल्यू मॅथ्स असेल तर पूर्ण डेरिवेशन लिहा असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यामध्ये मेन मेन स्टेप्स काय आहे तेवढे जरी फक्त लक्षात राहिले, कधी निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, कधी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, हा बघ युअर वर्क इज डन, युअर क्लिअर विथ युअर कन्सेप्ट. अँड ऑन थर्ड रीडिंग देन स्टार्ट विथ युअर एमसीक्यूज ऑनलाईन अँड डू लॉट ऑफ रेफरन्स वर्क. लॉट ऑफ रेफरन्स वर्क एका पर्टिक्युलर चॅप्टरला आपण आपल्या टेक्स्टबुक मधून वाचलंय, आपण ज्या कुठल्या नोट्स वाचतो त्याच्यातनं वाचलंय. नाव यू रिफर टू मिनिमम 4 बुक्स फ्रॉम वेअर यू कॅन ऍड इन की अच्छा ह्याच्यामध्ये ना हे खूप छान दिलंय, ह्याच्यामध्ये हे खूप छान दिलंय, हे इथे एक्स्ट्रा आहे, हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाहीच आहे. यूज लॉट्स ऑफ डिफरंट कलर पेन्स अँड मेक युअर ओन नोट्स, व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स. ऑनलाईन टेस्ट सीरीज वाय? बिकॉज यू गेट द आन्सर्स इमिजिएटली. द मोमेंट यू प्रेस द सबमिट बटन युअर आन्सर इज देअर इन फ्रंट ऑफ यू. तुमचं पूर्ण अनालिसिस असतो. युजली पेन पेपरमध्ये असं असतं की आपण लिहिणार मग त्याचं असेसमेंट होणार, बऱ्याच वेळेला आपली पण काय म्हणतो आपला एन्थुझियाझम पण डायडाऊन होतो. पण ऑनलाईनमध्ये कसं असतं, मी आत्ता टेस्ट अटेम्प्ट केली आहे, मला आत्ताच माझा रिझल्ट समजला, आणि नुसता रिझल्ट नाही समजला मला त्याचं सोल्युशन पण मिळतं. सो आय कम टू नो वेअर आय एम गोईंग रॉंग. इफ आय कम टू नो वेअर आय एम गोईंग रॉंग इमिजिएटली इट हेल्प्स अ लॉट. दिस इज युअर आयडियल डेली स्टडी प्लॅन. Because every subject needs 2 hours of study. 2 hours of physics, 2 hours of chemistry, 2 hours of maths, 2 hours of bio if possible. Now what do I mean by if possible? Because varichi manasa fakta JEE kiwa fakta NEET sathi prepare karta. Do these 6 to 8 hours include your classes time? No. Okay? He 6 taas tumche swatache ahe. In addition to the 8 hours that you are there in the classes or in the college. Tyachya vyatirikta he 6 taas tumche tumhi shodhun kadayche. Ani mag tya 2 taasamadhe kay karayche? One of you should read the chapter, read without getting bored. I know it can be boring, I know it is not a novel, I know textbooks are not so very interesting, but we have to do it, okay? Half an hour, practice your model answers, and then half an hour, compulsory for your MCQs. Study plan, regular results hala, the well and good. We are not machines, we are human beings. Achha, man, half time, thoda, kami jasta, kuthe na kuthe tari hona rach. बट प्लीज डोंट गिव्ह युअरसेल्फ एक्सक्यूजेस की आज काय मग मित्राचाच वाढदिवस आहे, मग काय उद्या घरात लग्नच आहे, मग काय अजून काहीतरी आहे. यु नो 365 days असे असे जातात आणि यू नॉट इव्हन हॅव 1 day ऑल्सो लेफ्ट देम. आय एम कॉन्स्टंटली सेइंग लिंक इट टू डेली लाईफ, लिंक इट टू डेली लाईफ. ओके, व्हेन आय से की लिंक इट टू डेली लाईफ, व्हॉट इज द फर्स्ट बॉटल?
लाऊड प्लीज जरा मोठे सांगा पहिली बाटली कशाची आहे विक्स बट मेन्शन तर केलंच नाही कोणी कुठे लिहिलंय विक्स म्हणून नाही लिहिलं ना तरी पण तुम्ही आयडेंटिफाय केलं ना ब्रँड कसा बिकॉज यू सी इट ऑफन दॅट इज द होल ट्रिक सी इट सो मेनी टाइम्स इट बिकम्स ऑटोमॅटिक इथे तुम्हाला कुठे विचार करायला लागला विचार करावाच नाही लागला की ही पहिली बाटली कशाची असेल ओके नेक्स्ट टाइम यू सी विक्स काय क्लिक झालं पाहिजे ओ इट इज अ मेंथॉल मेंथॉल बेस्ड प्रोडक्ट मेंथॉल ओ एल कसं डोकं चाललं पाहिजे बघा आपलं डोकं सुपर कम्प्युटर पेक्षा पण जास्त फास्ट असतं आणि ते तेवढंच चाललं पाहिजे मेंथॉल ओ एल अल्कोहॉल अल्कोहॉल म्हटलं की लगेच सगळं खटाखट खटाखट पूर्ण डोक्यामध्ये त्याची पूर्ण स्क्रोल डाऊन झालं पाहिजे आयुपॅक नेम काय असतं अल्कोहॉलचं बेसिक प्रिपरेशन काय आहे त्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे कशापासून बनू शकतं कशापासून नाही हे सगळं फास्ट देन वी कॅन से की येस यू आर डुईंग इन द करेक्ट मॅनर ऍट द सेम टाइम केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा शेवटचा चॅप्टर हा पण ह्याच्याशीच लिंक्ड आहे व्हॉट इज दिस येस थर्मोस्लास्ट म्हटलं की काय आठवलं पाहिजे आयसोलेटेड सिस्टम थर्मोडायनामिक्स ओके इमिजिएटली सगळं एंट्रोपी एन्थाल्पी सगळं फटाफट क्लिक झालं पाहिजे क्रोसिन जरा लागतं ना बऱ्याच वेळेला बिकॉज वेन यू कीप ऑन स्टडिंग अ लॉट स्टार्ट गेटिंग हेड एक अँड देन पीपल से की जस्ट गल्पा म्हणून क्रोसिन बाकी मी लागतं पण क्रोसिन म्हटलं की आठवलं पाहिजे अनॅल्जेसिक लास्ट चॅप्टर ओके मग त्याचे सगळे प्रॉपर्टीज कसे कसे आहे त्याचं स्ट्रक्चर नाही घ्यायचं टूथपेस्ट अँड देन काय झालं पाहिजे माहिती व्हॉट मेक्स द टूथपेस्ट स्वीट सॅक्टरीन मग सॅक्टरीनचं स्ट्रक्चर मग आर्टिफिशियल स्वीटनर्स देन कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे मिनरल्स मेटलर्जी सी हाऊ इट इज लिव्ह हाऊ कॅन यू से दॅट सायन्स इज नॉट देअर इन डेली लाईफ ओपन सिस्टम ओके ओपन सिस्टम मग अशी आयसोलेट केलं आता ओपन सिस्टम दिस इज जस्ट अ स्मॉल टुवर्ड्स द एंड आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दिस विच यू पीपल हॅव ऑलरेडी अन्सर्ड वी हॅव फिनिश्ड विथ द हॅलोजन डेरिवेटिव्ह ऑफ अल्केन्स बेस्ड ऑन दॅट दिस इज वन क्वेश्चन कॅन यू जस्ट अन्सर दिस आय विल जस्ट रीड बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हा चॅप्टर झाला आहे आमचा ऑप्टिकल आयसोमेरिझम इज एक्झिक्युटेड बाय चार ऑप्शन दिले त्यातला कुठला नोबडी टू गिव्ह यू मार्क्स हियर सो यू कॅन जस्ट ट्राय अच्छा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशावरती बेस्ड असते कायरल कार्बन म्हणजे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या कायरल कार्बन ऍटमला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे द होल ट्रिक इज की काय नसू शकतं रादर देन फाइंडिंग आउट द करेक्ट आन्सर ट्राय टू फाइंड आउट विच कॅनॉट बी द आन्सर एलिमिनेट करा दोन आन्सर्स तर असूच शकत नाही सेम बी एन सी येस का कारण की कायरलिटी असूच शकत नाही राईट सो द ओनली ऑप्शन लेफ्ट इज ओनली ए अँड डी क्लिक करा सो यू न्यू द आन्सर बट देन द मेन थिंग इज वेन यू स्टार्ट स्टडिंग नॉट आफ्टर वी फिनिश द पोर्शन युअर वर्क बिगिन्स द मोमेंट युअर टीचर गेट डाउन फ्रॉम द पोडियम आणि अजून पण एक गोष्ट लक्षात ठेवा सी वेन यू आर इन प्रायमरी इट वॉज 80% टीचर्स जॉब 20% युअर जॉब ओके टीचर्स जितकं तुम्हाला तुमच्याकडनं करून घ्यायचं आहे तितकं तुम्ही करायचं मेन फोकस तसा होता आता उलट झालं 20% टीचर्स विल टीच यू 80% इज गोइंग टू बी युअर एफर्ट्स दोज एफर्ट्स आर ओनली गोइंग टू बी प्रोडक्टिव्ह त्याच्यामुळे असं तुम्हाला म्हणणं चालणार नाही अजून हा चॅप्टर ना हा चालू आहे हा संपला की मग मी बघायला सुरुवात करेन नो इट्स नॉट गोइंग टू बी पॉसिबल ओके हॅव अ वीकली प्लॅन अँड ऍट द एंड जस्ट ऍट द एंड ऑफ द एव्हरी वीक जस्ट सिट टू सी की वेर एव्हर यू हॅव तुमचे वीक पॉईंट किती रिड्यूस झाले असेसमेंट करा रिअसेसमेंट करा बिकॉज डेली प्लॅन जरी आपण किती बनवले तरी कुठे ना कुठे तरी प्लस मायनस राहतो मग तो वीकली प्लॅन म्हणजे संडेज आर युजली ऑफ तर त्या संडेजला किंवा कुठला पण एक डे ऑफ द वीक
त्याच्यामध्ये पूर्ण बॅलन्स ऑफ करून टाकायचं, जे काय राहिलं असेल ते सगळं. ऑल्सो रिमेंबर दॅट कधी कधी नाही आले मार्क तरी इट इज ओके, इट इज ऑल राईट टू स्कोर 5 मार्क्स आउट ऑफ 20 ऑल्सो वन्स. द नेक्स्ट टाइम यू शुड ट्राय की त्या 5 से 10, 12, 15 कसं होतील. ओके, सो डोंट एव्हर फील मिझरेबल दॅट यू आर इन टू सायन्स. एन्जॉय सायन्स, इट इज ब्युटिफुल, स्कोर व्हेरी वेल, स्टडी वेल, हॅव अ ऑर्गनाइज्ड प्लॅन अँड ऑल दिस फॉर यू जनरली as well as all the board exams and competitive exams.